राज्यात बारा हजार पाचशे अठ्ठावीस इतक्या विक्रमी संख्येने पोलीस भरती करण्यात येणार आहे या सर्व जागांसाठी जवळपास पाच ते सहा लाख अर्ज येण्याची शक्यता असल्यानं सगळी प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागेल असा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख के यांनी आज केला पोलीस भरतीमध्ये मराठा समाजासाठी तेरा टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील असं नामदार देशमुख यांनी के स्पष्ट केलं राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता असा खळबळजनक आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय त्यानंतर आज पुणे दौऱ्यावर असणाऱ्या नामदार देशमुख यांनी त्या वक्तव्याबद्दल सरळ सरळ घुमजाव केलं असं काहीही आपण बोललेलोच नाही असं त्यांनी सांगितलं राज्यातील बहुचर्चित पोलीस भरतीच्या बारा हजार पाचशे अठ्ठावीस जागांसाठी जवळपास पाच ते सहा लाख अर्ज येण्याची शक्यता आहे ही भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागेल असं त्यांनी सांगितलं पोलीस भरतीमधील मराठा समाजाच्या हक्काच्या तेरा टक्के जागा राखीव ठेवून इतर प्रकारची भरती करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्यात येत असल्याचा पुनरुच्चार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला